आता तुझा
आपला लाडका जवान सरोज जवान सरोज भरत सत्तो यांचा आमच्या गावचे वीर जवान गावचे सुपुत्र सुरेश चित्ते हे शहीद झाल्यापासून त्यांची वार्ता जी आहे ती 14 तारखेला आम्हाला मिळाली. ते माझे मित्र होते. त्याचप्रमाणे अत्यंत मनमिळव स्वभावाचा तो तरुण जवान देशाविषयी आणि समाजाविषयी त्याला खूप आत्मीयता होती. बरेच समाजकार्य करण्याची त्याच्यामध्ये ओढ होती आणि त्याची महत्वाकांक्षा होती. तो सर्वांशी गावात मिळून मिळून राहायचा. आज तो अनंतात विलीन झालेला आहे. आता त्याचा अंत्यविधी झालेला आहे. आम्हाला आमच्यातून एक चांगला मित्र आणि देशाचा सुपुत्र गेल्याचं खूप वाईट वाटतं. जब तक सूरज रहेगा लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी चित्ते परिवारांना त्यांच्या काही अपेक्षा होत्या त्या प्रशासनासोबत त्यांनी चर्चा करून पूर्ण करण्यात जिल्हाधिकारी 14 जनवरी 2020 में करीबन सुबह के टाइम पे 8:15 बजे जो अपने शहीद हैं सुरेश नायक सुरेश चित्ते वो अनकॉन्शियस हो गए थे. एंड उसके बाद जब उन्हें हॉस्पिटल लेके गए उसके बाद पता चला है कि उन्हें वीर मरण आया है. एंड वो हम लोगों को पता चला. एंड देन उसके बाद वहाँ पे ये बताया गया है कि एक्सट्रीम क्लाइमेटिक कंडीशन ख़राब होने की वजह से उनका उनको शहीद मरण आया है वीर मरण आया है. एंड वो एक दिन वहीं पे रहे. एंड देन 16 तारीख को उनके बॉडी को लेह से दिल्ली एंड दिल्ली से फिर पूना में लेके आया गया. एंड पुणे से देन उन्हें बाय रोड लातूर में लेके आया गया. तो आज वो पहुँचे हैं. उनके बाद उनकी एक पत्नी है एंड एक दो ट्विन डॉटर्स हैं उनको और एक 6 महीने का बेटा है. एंड उनको एक मदर है और एक भाई है. तो ये बहुत दुख की परिस्थिति है ये पूरे परिवार के ऊपर. वो अकेले थे अपने कमाते हुए. तो इसके बाद जिला सैनिक बोर्ड लातूर उनके आगे के पेंशन वगैरह जो भी स्टार्ट करना है उनके और जो भी आर्थिक मदद है बैटल कैजुअल्टी को जो मिलता है शहीद को जो महाराष्ट्र शासन की तरफ से वो प्रोसेस करना चालू करेगी. एंड ज़्यादा से ज़्यादा मदद जो बैटल कैजुअल्टी को मिलती है महाराष्ट्र शासन और सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से वो देने का प्रयास करेंगे जल्दी से जल्दी. सुरेश चित्ते यांनी अतिशय गरीब अशा कुटुंब परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी आपल्या घरची परिस्थिती पाहून त्यांनी आर्मीमध्ये जॉईन झाले आणि त्यांची एक अशी मोठी इच्छा होती की माझ्यासारखे जे काही गरीब लहान मुलं आहेत लहान कुटुंब आहेत असे गरीब कुटुंब आहेत त्या कुटुंबातील मुलांनी शिकावं मोठं होवं आणि आपल्या देशाचं नाव अख्ख्या देशात करावं असं त्याची इच्छा होती. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ज्या दिवशी ड्युटी जॉईन झाली तेव्हापासून त्यानं आपल्या ध्येयाची वाटचाल सुरू केली होती आणि त्याने एक इंग्लिश स्कूलसुद्धा ओपन केलेला आहे. त्याच्याबरोबर तो गावामध्ये आल्यानंतर अनेक मित्रांना त्याच्याबरोबर सोबतीला घेऊन त्यानं गावाची स्वच्छता केली अनेकांना मार्गदर्शन केलं आणि पुढे जाण्याचा त्यांनी मंत्र दिला. त्यांना तो कधीही गावाकडे आल्यानंतर असं शांत बसलेला नाही. अनेक मुलांना सोबत घेऊन त्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं अशी त्याची अनेक इच्छा होती पूर्ण. पण आता दुर्दैवानं तो सीमेवरती आपलं कर्तव्य बजावत असताना तो शहीद झाला याचं सुद्धा फार असं मोठं दुःख आहे. आणि त्याचा आम्हाला फार असा अभिमान वाटतो. सुरेश चित्ते याचं नाव अमर राहो आणि त्याच्याकडे त्याच्या कुटुंबाकडे सर्व प्रशासनाने शासनाने लक्ष द्यावं. त्याचे आता 2-3 मुलं आहेत आई आहे भाऊ आहे यांच्याकडे
शासनानं लक्ष द्यावं. मी एवढी शासनाला विनंती करतो की त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं शासनानं आणि वेळोवेळी त्याला मदत करावं ही आमची सर्वांची गावकऱ्यांची सर्वांची ही विनंती असणार आहे. नाव तुमचं? माझं नाव रोहिदास माने.